पाहूयात. इथेनॉल निर्मितीवरील बंदी अखेर मागे घेण्यात आलेली आहे. तमाता साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळतो आहे. साखरेपासून इथेनॉल निर्मितीला बंदी घातलेला निर्णय केंद्राने अखेर मागे घेतला आहे. तर साखरेपासून इथेनॉल बनवता येणार नाही असा निर्णय केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वी घेतला होता. तर त्या निर्णयाला साखर कारखानदारांनी विरोध केला. त्यानंतर हा निर्णय आता मागे घेण्यात आलेला आहे. मी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं, अमित शाह साहेबांचं आणि विशेष करून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं अभिनंदन करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक पत्र लिहिलं होतं की ह्या निर्णयाचा फेरविचार करावा, आणि तो फेरविचार काल झाला. काल त्यांनी संध्याकाळी एक नोटिफिकेशन काढलेलं आहे, त्यामध्ये बी हेवी मोलेशिसपासून इथेनॉल घ्यायला केंद्र सरकार पुन्हा तयार झालेलं आहे. तो निर्णय स्वागतार्ह आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने तो निर्णय खूप महत्त्वाचा आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो.